इरे नदीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याला जो पाणीपुरवठा होतो तर ती नदी गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचलेला आहे. नाही, मुळातच मागच्या काळामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे यासंदर्भात एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये डीपीडीसीने हे पैसे द्यावेत अशा प्रकारचा निर्णय झाला. त्यानुसार हा यांत्रिक इरे ते ऍक्च्युली मेजर आपला वीज निर्मिती करता देखील आपण वापरतो ना ते, हा तर ते त्याला द्यावे असा तो निर्णय झाला होता. नाही, यंत्रसामुग्रीलाही लागणार होते पण ते आपण WCLच्या थ्रू वगैरे वापरायची असं हे ठरलं होतं आणि यांत्रिकी विभागाच्या मार्फत काम करण्याच्या संदर्भातला निर्णय होता. मात्र त्यावेळी साधारणपणे ते सादर झाल्यानंतर त्यावेळेच्या DPDCने हा निर्णय घेतला की आम्ही हे देऊ शकत नाही आणि म्हणून ते काम बाकी राहिलं होतं. आता ज्यावेळेस नव्याने पुन्हा सरकार आलं आणि पुन्हा तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला तर सुरुवातीला त्यांनी जुनंच उत्तर दिलं होतं पण मी स्वतः त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं आणि त्यांना सांगितलं की हे महत्वाचं काम आहे आणि त्यांनी त्याला पैसे देण्याला मान्यता दिलेली आहे, त्यामुळे हे काम आता आपण हातामध्ये घेतो आहोत. आपण जे या ठिकाणी सांगितलं की हे करत असताना खरं अनेक वेळा अशा कामांमध्ये जर लक्ष ठेवलं नाही तर नुसतं कारण किती गाळ काढला तो कुठे टाकला अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे हे काम करताना त्याचं योग्य प्रकारे सुपरविजन झालं पाहिजे आणि त्या संदर्भात किती गाळ निघाला तो कुठे टाकला याचे सगळे पुरावे हे तयार असले पाहिजेत, त्यानंतरच बिल निघेल अशा प्रकारच्या सूचना देण्यात येईल. नाही, या संदर्भात आता काम आपण यांत्रिकी विभागाच्या मार्फतच करतो आहोत, त्यामुळे टेंडर वगैरे काढायची आवश्यकता नाही आहे. निधी उपलब्ध करून द्यायला सांगितलं, तत्काळ तो निधी उपलब्ध करून देऊ आणि शेवटी आपल्याला हा हे काम पावसाळ्याच्या आधीच करावं लागेल. गाळ उपसायचं काम हे पावसाळ्याचं, त्यामुळे हा ऍक्च्युली एकदम करेक्ट टाइम आहे गाळ उपसण्याकरता. तर या उन्हाळ्याच्या दरम्यान हा गाळ उपसण्याचं काम पूर्ण करण्यात उपमुख्यमंत्रीजी असं दिलेलं आहे यांच्याला सुधारित करायचं. मला आता विभागाने सांगितलं की या पावसाळ्यापूर्वी 50% काम पूर्ण होईल, 50% नंतर करावं लागेल आपल्याला. याच्या अगोदर त्याच्यावर खर्च झालेला जो पैसा आहे तो तसाच त्या गाळात रुतला का असा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून त्या कालावधीमध्ये हे जे गाळ काढण्याचे जे प्रकार झाले होते कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल काय त्याला जबाबदार पकडून त्याच्यावर कारवाई करणार का हा पहिला प्रश्न आणि दुसरा त्याच्यातून धडा घेऊन आपण जे आता आपण म्हणालात की तोपर्यंत त्याचं बिलच निघणार नाही ही खरी प्रक्रिया आहे की बाबा तुम्ही गाळ कारण त्याच्यावर कोणाचं काही नियंत्रणच नसतं आणि आपण मुंबईसारख्या ठिकाणी पण आम्ही गटार साफ करताना आम्ही बघितलेलं आहे, अनेक वेळेला आम्ही त्याच्यावर बोललेलो आहोत आणि म्हणून या बाबतीमध्ये आत्ता जे काही टेंडर निघणार आहे किंवा आत्ता जो काही पैसा खर्च होणार आहे त्याच्यानी त्या ह्याची खोली कारण ती जास्त महत्वाची आहे कारण पाऊस जास्त झाल्याच्या नंतर त्या शहराला त्याचा परिणाम दुष्परिणाम भोगावा लागतो. मागच्या वेळेला प्रचंड पाणी शहरामध्ये घुसलं होतं आणि म्हणून त्याच्यासाठी ही यंत्रणा आपण तयार करणार आहात का किंवा तसे आदेश आपण देणार? सो पहिला प्रश्न विचारला, जरूर त्याची माहिती घेतली जाईल, ती माहिती आता नाहीये माझ्याकडे. पण मागच्या वेळेस किती काढला त्याची काय विल्हेवाट लावली त्या संदर्भातले पुरावे आहेत की नाही की पैसे गाळात गेले या संदर्भात निश्चित माहिती घेतली जाईल आणि कुठेही जर त्याच्यात गडबड असेल तर त्याच्यावर कारवाई देखील निश्चितपणे केली जाईल आणि आत्ता तुम्ही जी सूचना केली आहे सजेशन फॉर ऍक्शन.